टाकळी हाजी निघोज येथे हे मळगंगा देवीचं मंदिर शिरूर जिल्ह्यात आहे। हे ही जागा फेमस आहे, मळगंगा नदीचं दुसरं मंदिर। ही जागा फेमस आहे रांजण खळग्यांसाठी, एक अतिशय उत्कृष्ट आणि रेअर जिओग्राफिकल साइट आहे, ज्यामध्ये या घोड नदीच्या पात्रामध्ये सॉफ्ट स्टोन असे तुम्हाला मी दाखवतो। ही जी पांढरी लाईन दिसते आहे हे लाईम स्टोन आणि त्यान साईडनं काळा पत्थर। काळाच्या प्रवाहामध्ये पाण्याच्या प्रवाहामुळं हे लाईम स्टोन वितळून या पात्रामध्ये मोठे मोठे असे रांजण खळगे पडलेले आहेत, त्यालाच कुंड किंवा रांजण खळगे असे म्हणतात। आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की अतिशय पात्रामध्ये असे कसे मिळा हे कुंड तयार झालेले आहेत। नदीचं वाहतं पात्र आहे, कुंड कसे आहेत हे असं दाखवतो। आणि लाखोच्या संख्येनं पुढं कुंड आपल्याला बघायला मिळतील। आणि ही एक अप्रतिम जिओग्राफिकल साईट पुण्याजवळ आहे। हा झुलता पूल आहे नदीवरील आणि हे नदीचं पात्र, त्या बाजूला आपल्याला पूर्ण रांजण खळगे बघायला मिळतील। मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते कव्हर करतो। रांजण खळगे किंवा कुंड याचा एक उत्कृष्ट नमुना आपण बघतो इथं। थांबे आगत रांजण खळगे निघोज किंवा हाजी टाकळी हा प्रवाह आहे आणि ह्यामध्ये आपण हे रांजण खळगे बघू शकतो। वेगवेगळ्या आर्च झालेले आहेत। रांजण खळगे बनतात कसे या संदर्भात थोडे, ही जी पांढरी लाईन दिसते आहे हा लाईम स्टोन आहे जो काळ्या पत्थरमध्ये आहे। पाण्याच्या प्रभावामुळं काही वर्षात तो लाईम स्टोन विरघळतो आणि जेवढा लाईम स्टोन विरघळेल तसा त्या भागातील काळा पत्थर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातो आणि तिथं जो खड्डा पडतो त्यालाच कुंड किंवा रांजण खळगे म्हणतात। आणि हे सर्व खड्डे त्यामुळं पडलेले आहेत। अजूनसुद्धा पात्रामध्ये आपल्याला हे जे पांढरे पट्टे दिसतात ते लाईम स्टोनचे आहेत। तर असं हे एक अतिशय दुर्मिळ अशी जिओग्राफिकल साईट पुण्याच्या जवळ आहे, 2 तासाच्या अंतरावर। आपण नक्कीच येथे भेट द्यावी आणि या जिओग्राफिकल किंवा भूगर्भ शास्त्रामधील एक चांगल्या साईटचा आनंद घ्यावा। हे वेगवेगळे खड्डे पात्रामध्ये अजून खाली गेलं तर अजून जास्त बघायला मिळतील, पण सुरक्षिततेच्या कारणास्तव मी खाली उतरत नाही। लाईमस्टोनचा थर कसा निघतो हे इथं दिसतंय। हे लाईमस्टोन आहेत आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये विरघळतात आणि त्यामधला दगड हे जर बघितलं तुम्ही या इथं तर तो विरघळल्यानंतर तो दगड वेगळा होतो। आणि अशा कमानी किंवा खळगे तयार होतात। आपण आता दुसऱ्या बाजूने हे रांजण खळगे बघत आहोत। मळगंगा देवीचे मंदिर एक, हे दोन, झुलता पूल आणि पलीकडच्या बाजूने आपण बघितले होते, आता या बाजूने आपण हे खळगे बघतो आहोत। खूप छान नजारा आहे, ज्यावेळी पाणी फुल फ्लोमध्ये असेल तर आज चांगले धबधबे तयार होतात। कमान छान नैसर्गिक अप्रतिम नजारा, खूपच रेअर जिओग्राफिकल साईट आहे।
अलीकडच्या काळामध्ये ही बघण्यासाठी वरून हा पूल तयार करून एक फार चांगली सोय केलेली आहे। हे असे पूर्ण खळगे ह्या साधारण 200 मीटर परिसरात जागोजागी भरलेले आहेत। धबधबे आणि छोटे छोटे खळगे अलीकडे पाणी साठवलेले आहे। असा हा उत्कृष्ट नजारा पुण्यापासून 2 तासाच्या अंतरावर आहे। निभोज कुंड टाकलं की तुम्हाला गुगलवर याची माहिती मिळेल। आपण या स्थानाला जरूर भेट द्याल असं मला वाटते। थँक्यू।